पण एवढंच सांगेन की नाटक कॉमेडी आहे, मजेशीर आहे, एंटरटेनमेंट आहे, एक गॅमेट ऑफ इमोशन्स आहेत. मुळात म्हणजे हे नाटक नेमकं काय, तुम्हाला किती मजा येणार आहे हे नाटक बघताना, आणि ते बघत असताना तुम्ही किती हसाल किंवा तुम्ही किती सॅड व्हाल हे तुम्हाला नक्कीच अनुभवता येईल. मगाशी पण म्हटलं की मी सुरुवातीला मी स्वतः कन्फ्यूज होतो की अरे हे काय घडतंय, काय घडतंय, काय घडतंय, आणि हे कॅरेक्टर जेव्हा मला कळलं तेव्हाच मला असं होतं की हे खूप चॅलेंजिंग आहे पण एक्साइटिंग आहे. नमस्कार, मी सुकन्या कारण, आम्ही मर्डरवाली कुलकर्णी या नाटकाविषयी आज बोलणार आहोत. नमस्कार, माझं नाव विकास भगवान चव्हाण आणि मी मर्डरवाली कुलकर्णी या नाटकामध्ये काम करतो. तर आपण मर्डरवाली कुलकर्णी या नाटकाबद्दल आपण आता बोलणार आहोत. कॅरेक्टर रिव्हील करायचं नाही असं सगळ्यांचं ठरलेलं आहे, पण एवढंच सांगेन की नाटक कॉमेडी आहे, मजेशीर आहे, एंटरटेनमेंट आहे, एक गॅमेट ऑफ इमोशन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही हसाल, खूप हसाल, मध्ये हसाल, खाली हसाल, कसंही हसाल, पण खूप हसाल, पण हसाल, इमोशनल आहे, एंटरटेनमेंट आहे, एंटरटेनमेंटचा फुल पॅकेज आहे. त्यामुळे कॅरेक्टरविषयी फार सांगणार नाही, इतकंच सांगेन की प्रत्येकाचा कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग आहे, त्या कथेला खूप जोडून आहे. आणि जसं तुम्ही नाट्यगृहात बघायला याल तसं तुम्हाला या नाटकाविषयी अगदीच कळतच जाईल. कॅरेक्टर मी आता सांगणार नाही, पण तुम्ही या कॅरेक्टरला घेऊन पण तुम्ही बोलायला यालच नक्की माझ्याशी. पण तुम्ही बघायला या मुळात, म्हणजे हे नाटक नेमकं काय, तुम्हाला किती मजा येणार आहे हे नाटक बघताना, आणि ते बघत असताना तुम्ही किती हसाल किंवा तुम्ही किती सॅड व्हाल हे तुम्हाला नक्कीच अनुभवता येईल. आहे ना, प्रश्न असा आहे की दोन कलाकार सोबत पार्गवित आहे, पार्गवित ही सतोष सर असतील किंवा वैभव सर असतील, त्यांच्यासोबत काम करणं तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग आहे किंवा ती जी एक जर्नी ती कशी तुम्ही एन्जॉय करता त्याबद्दल? वैभवदादा म्हणालास तर वैभवदादासोबत काम करायला इतकी मजा येते, कारण वैभवदादा आम्हाला प्रत्येक मिनटाला सांगत असतो की असं करून बघूयात का, तसं करून बघा, आणि वैभवदादांकडून शिकण्यासारखं आमच्याकडे खूप काही आहे. म्हणजे वैभवदादा आम्हाला सांगतो, आम्ही लगेच शिकतो. म्हणजे सांगत असलं, आत्ता जर आम्ही एखादं आत्ता आम्ही रंत्रू करत होतो तेव्हाच वैभवदादा म्हणाला हे असं नाही, असं करून बघ, मग ते आम्ही ते इम्प्लिमेंट करायला लागलो. आणि तो सांगतो तेव्हा आम्हाला एक एनर्जी येते, आणि वैभवदादा आमच्यासाठी खरंच एनर्जी आहे ना. खरं सांगायचं तर माझं वैभवदादांबरोबर हे दुसरं नाटक आहे. पहिलं कमर्शियल नाटक माझं पांडगो इलो रे बा इलो आहे. आणि संतोष सरांबरोबर मला माझ्या लहानपणापासून काम करायचंच होतं, आणि त्यांचा फोन आला, सो माझ्यासाठी हे म्हणजे असं येस येस आणि येस होतं. त्यात भार्गवीताई आहे, भारूताई मला अनेक वर्षां माझ्या लहानपणापासून ओळखते आहे. सो ह्या सगळ्यांबरोबर काम करणं एक कम्फर्ट झोन पण आहे, आणि त्याचबरोबर हे चॅलेंजिंग आहे, कारण प्रत्येकाचा एक वेगळा बाज आहे, प्रत्येकाचं एक वेगळं प्रेझेंटेशन आहे. संतोष सर ॲज अ डिरेक्टर आम्हाला कायम कायम कीपिंग ऑन टोज ही जी म्हण आहे इंग्लिशमध्ये, हे ते पूर्णपणे जस्टिफाय करतात. सो आम्ही कायम अलर्ट असतो. वैभवदादा त्यांची एनर्जी किंवा वैभवदादांचं प्रेझेंटेशन, हिज प्रोजेक्शन, हे शिकायला खूप मिळतं विकासदादाकडून. पण त्यांच्या आवाजाचं किंवा त्यांची एनर्जी, हे सगळं बरंच काय काय प्रत्येकाकडून शिकायला मिळतं. सो माझ्यासाठी तर म्हणजे हे नाटक एक पूर्णपणे पर्वणी आहे. माझ्याकडे आहे तालीम करत असताना, आता सेट वगैरे लागले ना, तर ते अजून आम्ही सेटवर फार फिरतो, कळायला पाहिजे आपल्याला की आपली कुठून एक्झिट आहे, काय आहे, कसं कसं कसं. तर काम करत असताना मी डायलॉग बोलत निघतो, मला जायचं असतं बाहेर, पण मी बेडरूममध्ये घुसलो होतो. बेडरूममध्ये घुसलो होतो तो वैभव बेडरूममध्ये, मला जायचं होतं बाहेर. त्यानंतर वैभवदादाने सांगितलं, ठीक आहे, पहिल्यांदा होतं असं, कारण ती रंत्रू आमची तेव्हा पहिली होती, तेव्हा बोलता बोलता मी जातो आणि मला एक्झिट करायची असते. तर मी बेडरूममध्ये गेलो आणि बेडरूममधून परत बाहेर आलो, परत एक्झिट डोअरला गेलो, असा किस्सा आहे. किस्से ॲज सच मला काही आठवत नाही आहे, पण आमच्या गप्पा गोष्टी खूप होतात. मला असं वाटतं की अदर दॅन जस्ट डुईंग नाटक, आपण पर्सनल आणि
प्रोफेशनल ह्या दोघांचा एक बॅलन्स मेंटेन ठेवून कसं ती भट्टी जमवतो. सो आमच्याकडे तर उत्तम भट्टी जमते. वैभवदादामध्येच गाणं गातात आणि वी ऑल एन्जॉय. भार्गवीताईचं एक वेगळंच चाललेलं असतं, विकासदादाचं वेगळं चाललेलं असतं, निमिषचं एक वेगळं, माझं एक वेगळं. सो सगळे एक वेगळ्या झोनचे आहेत आणि आम्ही एकत्र मिळून खूप मजा करतो. नाही, आमचे डिरेक्टर कूल आहेत, उभं कूल आहेत. फक्त ओरडा खाण्याची वेळ ते आणून देत नाहीत आमच्यावरती, कारण ते आमच्याकडनं इतकं चांगलं करून घेतात की ते आम्हाला मग हे ना हे असं आणि तसं करायला पाहिजे. सो ते ओरडत नाही, कोणीच नाही एकमेकांना ओरडत. इट्स नाही, असं कधीच नाही, कारण प्रत्येकाला समजवलं जातं. असं नाही की आमचं चुकतं आणि समोरच्याचं चुकत नाही, किंवा समोरच्याचं चुकतं आमचं चुकत नाही. कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी होतं. सो प्रत्येकाचा एक इनपुट असतो, असं काही ओरडारडी वगैरे. एक कलाकार किती दडदडत जसं आता तू बोललं ते धडधडच होत, बाकी काही होत नाही. जी हार्टबीटची साऊंड असते ती कानात, डोळ्यात, सगळ्या है ना, सगळ्या पार्टमध्ये आहे. भीती तर खरंच आहे, पण कॉन्फिडन्स देणारे आणि एनर्जी देणारे आमचे पाठीमागे जी माणसं आहेत ती आम्हाला खूप एनर्जी देतात. शो मस्ट गो ऑन म्हणून सांगतात आणि बिंधास आपल्याला करायचं आहे अशी एनर्जी जेव्हा त्यांच्याकडून मिळते ना तेव्हा आमच्या ते खुरवूर येते. आणि कलाकार म्हणून आम्ही जेव्हा बॅकस्टेजला उभे असतो ना तेव्हा आपल्यामुळे काही व्हायला नको अशी भीती असते. ती भीती यांच्यामुळे आमच्यात कधी नसते की होणार, चांगलंच होणार आणि मस्त होणार. भीती तर प्रत्येकालाच असते. शुभारंभाचा प्रयोग कधीपासून आहे आणि पुढे आम्हाला कसे प्रयोग बघायला मिळतील? शुभारंभाचा प्रयोग 24 नोव्हेंबरला आहे, दुपारी 4 वाजता बोरिवली प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये. त्यानंतर 25 रात्री 8:30 कल्याणला आहे, आत्रे रंगमंदिरला. आणि त्याच्यानंतर आमचा पुण्याला प्रयोग आहे 27 आणि 28 नोव्हेंबरला. सो मुंबई आणि पुणे दोघांकडे आमचे प्रयोग आहेत आणि त्यापुढे तर प्रयोगांची लाईन लागलेलीच आहे. थँक्यू. लेट्स अप मराठीमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. नवीन नाटक घेऊन येतोय, नाटकाबद्दल आणि कॅरेक्टरबद्दल. नाटक खूप वेगळं आहे, विनोदी असलं तरी पण मिस्टेरियस कॉमेडी आहे. आणि काय म्हणूया आपण की या प्रकारचं नाटक याच्या आधी झालं आहे नाही झालं आहे हा मुद्दा नाही आहे, पण या नाटकाची प्रोसेस इतकी इंटरेस्टिंग होती ना, कारण मी मगाशी पण म्हटलं की मी सुरुवातीला मी स्वतः कन्फ्यूज होतो की अरे हे काय घडतं आहे. आणि आता जेव्हा नाटक पूर्ण उभं राहिलं आहे तेव्हा ते असं झालं आहे की इतकं सुंदर काहीतरी क्रिएट झालं आहे की नाटक हे विनोदी आहे, विनोद 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 घडत राहतात आणि शेवटी टचकन डोळ्यात पाणी येईल असं मला 100% वाटतं. सो या नाटकाचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा खूप वेगळा आहे. मुळात वैभवदादा आहे, भार्गवीताई आहे आणि वैभवदादाबरोबर काम करणं इज अ ट्रीट. आणि मजा येते त्याला रिॲक्ट होणं, त्याच्या बरोबरीने काम करणं, त्याच्या एनर्जीला मॅच करणं, त्याचं आउटस्टँडिंग टायमिंग आहे विनोदाचं. सो आय थिंक वैभवदादा पण बऱ्याच काळानंतर विनोदी नाटक करतो आहे. सो लकी की त्याच्याबरोबर त्या नाटकात काम करायला मिळालं आहे. सो खूप एक्साइटेड आहे. कॅरेक्टरबद्दल मी खूप नाही सांगू शकणार आत्ता, कारण मुद्दाम डिस्क्लोज नाही करत आहे मी. पण एवढं सांगेन की या प्रकारचं कॅरेक्टर मी करेन असं, म्हणजे या आधी मी जेवढं काही केलं आहे हास्यचित्र असू दे, नाटक, सिरियल, जे काय असू दे, मी या प्रकारचं कॅरेक्टर केलं नव्हतं कधीच. आणि हे कॅरेक्टर जेव्हा मला कळलं तेव्हाच मला असं होतं की हे खूप चॅलेंजिंग आहे पण एक्साइटिंग आहे, कारण मुळातच चॅलेंजिंग आहे म्हणूनच ते जास्त एक्साइटिंग असतं आणि इंटरेस्टिंग असतं असं मला वाटतं. सो आता जेव्हा एक महिनाभर आम्ही रिहर्सल केले त्याच्यानंतर असं झालं आहे की हळूहळू ते कॅरेक्टर फुलत गेलं आहे आणि अजूनही रोज मला काहीतरी नवीन सापडतं आहे त्या कॅरेक्टरमध्ये. सो खूप एक्साइटेड आहे मी की कधी एकदा पहिला प्रयोग होतो आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया कशा आणि काय मिळत आहे. ओके, एकतर नाटक, त्याच्यानंतर हास्यचित्र, सिरियल, त्यानंतर परत नाटक, ही जी जर्नी आहे ही जर्नी काय सांगशील? खूप इंटरेस्टिंग आहे. मुळातच तुमची सुरुवात, मी एकांकिकांपासून रुपारेल कॉलेजला होतो, एकांकिकांपासून सुरुवात होती आणि आमच्या या द्वैत दादरकर वगैरे सगळेच डिरेक्ट करायचे, इवन ओंकार राऊत. सो ती एक प्रोसेस सुरू झाली होती, त्याचं कन्वर्जन होताना ते नाटकात झालं. मी धनंजय माने पण केलं, हास्यजत्रा सुरू झालं होतं. खरं सांगायचं तर हास्यजत्रा करताना पण कुठेतरी तो स्किट फॉर्मॅट आहे, पण काय म्हणूया आपण, आम्हाला कॅमेऱ्यासाठी नाही काम करावं लागत, कॅमेरा आम्हाला बरोबर कॅच करतो. सो ते काइंड ऑफ मला नाटकच वाटत होतं. सिरियल आणि एक फिल्म मी मध्यंतरी केली आहे, त्याच्यावेळी मला एक वेगळा एक्सपिरियन्स आला ऑल टुगेदर, कारण तुम्हाला सिंगल कॅमेरा फेस करायचा असतो. आणि आता पुन्हा एक सिरियल
काही काळ केल्यानंतर पुन्हा जेव्हा तुम्ही नाटकाकडे येता ना, तेव्हा काय म्हणूया आपण, माहेर सासर असं नाही म्हणता येणार एक्झॅक्टली, पण तुम्ही एक महिनाभर गावाला राहून येता आणि परत जेव्हा तुम्ही घरी येता ना तुमच्या, तेव्हा ना असं मला वाटतं, म्हणजे आता मी नाशिकला जायचो, माझं गाव नाशिक, तर मी 1.5 महिना लहानपणी नाशिकला जायचो आणि मग मे महिन्याची सुट्टी संपत आली की मी परत यायचो. तर जेव्हा परत येतो ना आपण, आपण त्याच घरी येत असतो, पण त्या गल्लीत जेव्हा आपण शिरतो तेव्हा आपल्याला ना महिन्याभराने त्या बिल्डिंग्स बघण्याची सवय नसते, पण ते बघितल्यानंतर ना ते तसंच असतं सगळं, पण तुला इतका आनंद होतो ना की आई शपथ हा काहीतरी कम्फर्ट आहे. सो मे बी ना तो कम्फर्ट कुठेतरी नाटक या फॉर्मॅटमध्ये आहे, जो मला आता पुन्हा जाणवतो आहे आणि खूप मजा येते. रोज काहीतरी नवीन घडत असतं मुळात. संतोष सरांबरोबर काम करताना तुम्ही सतत अलर्ट असावं लागतं तुम्हाला, कारण सतत काहीतरी त्यांना सुचत असतं नवीन आणि तुम्हाला सतत ते काहीतरी सांगतात आणि तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायचं असतं. सो ही प्रोसेस ऑल टुगेदर पुन्हा एन्जॉय करायला मिळते, याच्यातच म्हणजे ब्लेसिंग आहे. तालीम ज्या विचारते असाल ते नाटकाचे, काय माहोल असतो एकंदरीत? धम्माल धम्माल माहोल असतो. म्हणजे आम्ही मुळात विनोदी नाटक असल्यामुळे आम्ही स्वतःच एवढे हसत असतो, कारण पण सुचवल्यावर आम्हाला आधी हसलं. मला असं वाटतं की डिरेक्टरचा पहिला ऑडियन्स हा ॲक्टर्स असतात, कारण त्याला आधी ते कळत असतं की हे काय आहे. बरं काय होतं ना सर, एवढे इम्प्रोवाईज करताना तुम्हाला एवढं अलर्ट असावं लागतं, तुम्ही 2 वाक्य विसरलात ना जर काल सुचवलेली, तर सर आज जर सरांना कळलं अरे तू तिथे 2 विसरलायस, तर सरांना अजून 2 सुचलेली असतात. सरांना गॅप देणं ना भीतीचं काम आहे. सर तिथे 4 ॲडिशन सुचवतात आणि ते कमाल असतात. तुला ते सुचल्यावर तू जेव्हा ऐकतोस तेव्हा तुला खूप हसायला येतं, पण 10 सेकंदाला तुला असं होतं की शिट मला परफॉर्म करायचं आहे, म्हणजे आता मला हे लक्षात ठेवायचं आहे. सो ही रोजची प्रोसेस सुरू आहे. आज आम्ही 1 महिना रिहर्सल करतो आहे, स्टील आम्हाला काहीतरी नवीन रोज काहीतरी नवीन होतं आहे आणि मे बी हीच नाटकाची मजा असते. म्हणून नाटकाचे प्रयोग होत असतात, कारण तुम्हाला माहीत असतं की प्रत्येक प्रयोग हा वेगळा असणार आहे, कुठलाही प्रयोग हा तोच प्रयोग नसणार आहे. पहिला प्रयोग आणि 25वा प्रयोग याच्यात खूप काहीतरी बदलत असतं, तुम्हाला रोज काहीतरी नव्याने सापडत गेलेलं असतं आणि ते खूप एक्सायटिंग असतं. ओके, एकंदरीत हा सगळा तुझा जो ग्राफ आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मग फक्त नाटकच होणार आहे की याच्यानंतर मध्ये मध्ये काय सगळ्या गोष्टी असतील? नाही, सगळं हे बघ, नाटक तर काय म्हणूया आपण, आय एम ब्लेस्ड की मला पुन्हा एकदा नाटक करायला मिळते आणि नाटक करत राहणार मी, प्लस हास्यचित्र पण मी मध्ये मध्ये जसा असतो तसं मी येत राहणार 100%. आणि मग बाकीचे प्रोजेक्ट्स, आता मी लास्ट इयर एक फिल्म केली होती, ती मे बी 2024 आता रिलीज होईल, फर्स्ट हाफमध्येच, फर्स्ट 6 मंथ्समध्ये. सो ते असेल आणि मग त्याच्यानंतर पुढे. पण सध्याचा फोकस तुम्हाला विचारशील तर तो नाटक आहे, हे नाटक. म्हणजे आता हे ओपन झाल्यानंतर जसे प्रयोग होतील, आणि आय होप की तुम्हाला हे नक्की आवडेल, तुम्ही भरभरून गर्दी करा आणि छान प्रतिसाद द्या. आम्ही खूप एक्साइटेड आहोत. 24 नोव्हेंबरला 4:30 प्रबोधन खार ठाकरे बोरिवली नाट्यगृह आणि 25 नोव्हेंबरला कल्याण येथे, म्हणजे माझ्या कल्याणमध्ये अत्रे रंगमंदिरला 8:30 प्रयोग आहे. सो भरभरून प्रतिसाद द्या, खूप गर्दी करा, तुम्हाला 100% आम्ही एंटरटेन करू याची मी ग्वाही देतो. ओके, एक शेवटचा फक्त की ज्यावेळी स्टेजवर उभा असतो ती सगळ्या गोष्टीच्या प्रोसेसमधून गेला आहे, परत नाटक करायचं आहे, त्याचा शुभारंभाचा प्रयोग आहे, धाडगुधूक होते खूप, म्हणजे आत्ता जाणवत नाही आहे, मी आत्ता सांगू नाही शकत एक्झॅक्टली काय होणार आहे ते. पण जेव्हा तो पहिला प्रयोग असेल ना, काय असतं की आता कळलं आहे, नाटक बसलं आहे, माहिती आहे आता काय करायचं आहे ते, किंवा काय कॅरेक्टर आहे, काय घडणार आहे. पण ना ही धाकधूक खूप गरजेची असते, इवन कुठेही काम करताना, जोपर्यंत तुम्ही इवन सिरियलला तुम्ही शॉर्ट जोपर्यंत देत नाही ना, तोपर्यंत ती धाकधूक नसली ना, तर ते काम तेवढं छान होत नाही असं मला वाटतं. हे मी माझ्या डिरेक्टर्सकडून पण शिकलो आहे की जोपर्यंत तुम्ही नर्वस आहात ना, तोपर्यंतच ते काम पॉझिटिव्ह नर्वस आहे. मी निगेटिव्ह नाही म्हणत, तुम्ही फंबल टाका किंवा लाईन्सच विसरा असं नाही म्हणत मी, पण ती कुठेतरी हलकीशी भीती असलं पाहिजे की अरे हे चांगलं होईल ना, मला हे चांगलंच करायचं आहे. सो ती भीती आहे 100%, आणि मे बी त्यातूनच हे नाटक उत्तम होईल असं मला वाटतं. थँक्यू सर.